हाय फ्रेंड्स, आज मी आली आहे माऊली कास्य थाई फूट मसाज सेंटर मध्ये। तर स्वागत आहे तुमचं सप्तरंगी पायवाटच्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर मग हे बघा, आज मी तुम्हाला कास्य थाळीची माहिती सांगणार आहे फ्रेंड्स। आणि हे मी स्वतः हा अनुभव घेण्यासाठी मी आली आहे की मी माझा अनुभव शेअर करणार आहे तुमच्यासोबत। तर हे बघा, जसं की या मशीनीवरती पाय ठेवायचे आहेत आणि पाय ठेवल्यानंतर इथे ना ऑइल टाकलं जातं। त्या ऑइलने हे बघा, जी ब्लॅक जे तुम्हाला दिसतंय ही सगळी बॅक्टेरिया, आपल्या शरीरातील विषारी घटक हे बाहेर निघतात फ्रेंड्स। आणि याची मी तुम्हाला माहिती थोडक्यात शेअर करते की जसं की वात, पित्त, कफ, दोष उत्तम व परिणामकारक उपाय होतात याच्याने। गुडघे दुखी, टास दुखी, कंबर दुखी असे त्रास कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो। जसं की डोळ्याखाली म्हणजे काळेपणा येतो, हा कमी करण्यासाठी उपयोग होतो। पायावरील सूज कमी करण्यासाठी उपयोग होतो। आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधुमेहामुळे जी पायावरती संवेदना कमी होऊ नये म्हणून याचा उपयोग केला जातो। तळव्यांच्या भेगा पडणे, पायाची जळजळ होणे अशा समस्या कमी करण्यासाठी उपयोग होतो। शरीरातील पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी याचा उपयोग होतो। त्वचातील शुष्कपणा कमी होण्यासाठी, मुलायमपणा वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो। रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयोग होतो। मेंदूला चालना मिळण्यासाठी उपयोग होतो। इतके सारे याचे फायदे आहेत, तरी हे मी फक्त तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं। याचे अनेक फायदे आहेत म्हणून आज मी आणि माझे मिस्टर आम्ही असे दोघंही याचा अनुभव घेण्यासाठी आलो आहोत। हे बघा, किती प्रमाणामध्ये जे आपली शरीरातील जी बॅक्टेरिया आहे, जे विषारी घटक आहे, हे सगळे ह्याद्वारे सगळे निघून जातात, बाहेर निघतात। आणि याचा एक महिन्याचा कोर्स आहे फ्रेंड्स। याचे रेटही मी तुम्हाला सांगते। आणि हे बघा, वरती ह्याची माहिती दिलेली आहे। ह्याचे रेट मी आता तुम्हाला दाखवले, जसे की खोबरेल तेलाने केलं तर ह्याचे 30 रुपीज चार्जेस आहेत, राईच्या तेलाचे 35 रुपीज आहेत आणि तुपाचे 40 रुपये चार्जेस आहेत। जर कुणी लास्ट व्हिडिओ माझा पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा। मी लास्ट व्हिडिओमध्ये ही पूर्ण सगळी माहिती टाकलेली आहे आणि आजही मी तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे। तर आजचा व्हिडिओ हा माझा कसा वाटला तुम्हाला, याची प्रतिक्रिया तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करू शकता। आणि प्लस तुम्ही स्वतःही अनुभव घ्या की कसं तुम्हाला काय वाटतं आहे। आणि प्लस माझ्या माहितीनुसार तर मला मस्त रिलॅक्स वाटतंय फ्रेंड्स। तर चला, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका फ्रेंड्स। बाय।